जम्मू काश्मीर येथे झालेल्या पुलवामा हल्ल्याला आज 3 वर्ष पूर्ण झाली आहे. जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर CRPFच्या ताप्याला स्फोटकाने भरलेल्या कारने धडक दिल्यानंतर झालेल्या स्फोटात CRPFचे जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा जगभरातून निषेध करण्यात आला होता. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजरत्न प्रतिष्ठानच्या वतीने गेले 3 वर्ष श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये सरकारी कर्मचारी, अधिकारी, राजरत्न प्रतिष्ठानचे सदस्य, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.